नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी. एनआयए आणि एटीएसची राज्यातील 3 शहरांमध्ये छापेमारी पाहायला मिळतीये. छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि जालन्यामधील काही तरुणांना ताब्यात घेण्यात आलंय. मालेगावमधील एका डॉक्टरच्या क्लिनिकवर छापेमारी करण्यात आली आहे. ताब्यातील तरुण जैश ए मोहम्मदशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. एनआयए आणि एटीएसकडून तरुणांची कसून चौकशी सुरू आहे. एनआयए आणि एटीएसची राज्यामधल्या 3 शहरांमध्ये छापेमारी सुरू झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि जालन्यामधील काही तरुणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. तरुण जैश ए मोहम्मदशी संबंधित असल्याचा संशय आहे. दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील. दत्ता. नक्कीच, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मालेगाव राज्यातल्या या 3 ठिकाणी एनआयए आणि एटीएसकडून संयुक्त पद्धतीने छापेमारी करण्यात आलेली आहे आणि या छापेमारीमध्ये 3 ठिकाणावरून 3 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा किराडपुडा या परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. ज्या व्यक्तीचं नाव मौलाना सय्यद इलियास असं आहे. या सगळ्यांचा जैश ए मोहम्मदशी संबंध असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आलेली आहे. मी सध्या संभाजीनगरच्या एटीएस कार्यालयासमोर आहे आणि याच ठिकाणी या आरोपींची सध्या चौकशी सुरू आहे आणि त्याच ठिकाणावरून आणखी काही माहिती समोर येण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते आहे. दिल्लीतल्या एका प्रकरणाशी संबंधित ही कारवाई आहे, ज्यामध्ये राज्यातल्या देशातल्या 5 राज्यांमध्ये ही कारवाई सुरू आहे. जवळपास 22 ठिकाणी सुद्धा छापे टाकण्यात आलेली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात सुद्धा 3 ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये मालेगाव या ठिकाणी सुद्धा छापेमारी करण्यात आलेली आहे. मालेगाव शहरातल्या पावरवाडी रोडवरील अब्दुल्ला नगरमधील एक कारवाई आहे, ज्या ठिकाणी एका होमिओपॅथी क्लिनिकमधील डॉक्टरला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्याची रात्रीपासून या ठिकाणी चौकशी सुरू आहे. तर जालना जिल्ह्यातल्या गांधीनगर या ठिकाणावरून सुद्धा एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा परिसरामधून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. असे 3 व्यक्ती ताब्यात घेण्यात आलेले आहे, ज्यांची सध्या एनआयएकडून चौकशी सुरू आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दहशतवादी संघटना असलेल्या जैश ए मोहम्मदशी यांचा संबंध असल्याचं सांगितलं जात आहे आणि दिल्लीच्या एका प्रकरणानंतर ही सगळी जी कारवाई आहे ती सुरू झाल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे आणि त्यानुसार ही छापेमारी झालेली आहे आणि आता सध्या ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. नक्कीच, धन्यवाद दत्ता, तुम्ही दिलेल्या सविस्तर